नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयाचा बोर्डाचा पेपर। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हा जो प्रश्नपत्रिका बघणार आहोत, तर या प्रश्नपत्रिकेमधील बहुतांश आपण यामध्ये आयएमपी प्रश्न बघणार आहोत आणि उद्याच्या येणाऱ्या पेपरामध्ये आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये पाहायला मिळतील। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचं आहे। ठीक आहे, इथे पाहिजे आपल्याला जे इथे प्रश्न दिले ते प्रश्न आपण व्यवस्थितपणे सर्व वाचायचे आणि आपल्याला इथे व्यवस्थितपणे यांची उत्तरे आपण ते वाचायची आहे। सर्वात पहिले आपण इथे 5 प्रश्न सोडवायला सांगितले आहेत, तर ते इथं पाहायचं आहे की खालीलपैकी प्रश्न सोडवायचे एकूण 5 गुणांसाठी आणि इथे आपल्याला एकूण 5 प्रश्न हे आपल्याला दिलेले आहेत। उदाहरणार्थ पहिले पाहायचं तर सहसंबंध ओळखा, तर त्वचा, कॅरेट आणि रक्त, रक्तामध्ये काय असतं, हिमोग्लोबिन, तर अशा प्रकारचा सहसंबंध ओळखा आपल्याला असे प्रश्न यामध्ये विचारण्यात दिले। आणि ते यानंतर इथे बघायचं तर दोन यामध्ये काय विचारले, तर खाली दिलेले अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहायचे, जे आपल्या इथे अन्नसाखळी दिलेले आहेत, तर ही अन्नसाखळी आपल्याला योग्य क्रमाने पुन्हा लिहायची आहे। म्हणजे सर्वात पहिले तर प्रथम भक्षक काय आहे, त्यानंतर द्वितीय भक्षक काय आहे, उत्पादक काय आहे, तृतीय भक्षक काय, तर अशा प्रकारे संपूर्ण जो ज्या सिक्वेन्स व्हायचा असतं, तर ते सिक्वेन्स आपल्या इथे पूर्ण लावायचा आहे। यानंतर यावेळी मी इथे 3 पाहायचं आहे, तर IT Act 2000 हा कायदा टिंबटिंब गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे। ठीक आहे, तर इथे कशासाठी इथं आळा घालण्यासाठी, सायबर गुन्ह्यांना, IT Act 2000 कशासाठी, तर सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा ऍक्ट आपण इथे वापरतो। त्यानंतर 4 बघायचं, जैवतंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात झालेला एक फायदा लिहायचा आहे। त्यामुळे जैवतंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रामध्ये काय फायदा झालेला आहे, तर इथे आपला BT कापूस हे जे वाहन येतं आणि या वाहनामध्ये मुळे काय झालं आहे, तर कीटकनाशकांना होणारा खर्च कमी झालेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारचा इथे फायदा आपल्याला इथे झालेला दिसतो आहे। त्यानंतर 5 इथे पाहायचं आहे, खालील तक्ता पूर्ण करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला सजीवांचा हा जो तक्ता लिहिला आहे, तर हा तक्ता आपल्याला सजीवांचा तक्ता पूर्ण करायचा आहे। तर सजीवांचा तक्ता यामध्ये दृश्य केंद्रके आणि अधिकेंद्रके अशा प्रकारे दोन जे प्रकार पडतात, त्या दोन प्रकारांमध्ये सर्वात पहिला प्रकार आहे दृश्य केंद्रके, यामध्ये एक पेशीय आणि बहुपेशीय, त्यानंतर अधिकेंद्रके, यामध्ये तर एक पेशीय, असे आपले एकूण जे प्रकार हे पडत असतात। व्यवस्थितपणे संपूर्ण तक्ता बघायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे। यानंतर पाहायचं प्रश्न क्रमांक 1B, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे। ठीक आहे, त्याचे आपल्याला इथे पर्याय दिले आहेत, तर ते पर्याय व्यवस्थितपणे वाचायचे आणि सर्व प्रश्नांची आपण इथे उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जे उत्तरे दिले आहेत, तर ते उत्तरे आपण सर्वात पहिले व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे। जे इथे प्रश्न पाहिजे, सर्वात पहिला प्रश्न काय, तर ते घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावे। ठीक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार आहे, तर ओल्या चादरीने सिलेंडर झाकून टाकावे। ठीक आहे, तर ओल्या चादरीने सिलेंडर काय करणार आपण, तर झाकून टाकणार आहोत। त्यानंतर इथे 2 पाहिजे, तर खालीपैकी कोणत्या औद्योगिक सूक्ष्मजीवी विक्री वापरली जात नाही, तर कोणत्या क्षेत्रामध्ये सूक्ष्मजीव विक्री वापरली जात नाही, तर यामध्ये पाहिजे तर काच उद्योगामध्ये काय असतं, तर कोणत्याही प्रकारचे सूक्ष्मजीव एक विक्री काय करतात, तर वापरली जात नाही। त्यानंतर 3 इथे पाहायचं, टिंबटिंब हे एकलिंगी फुल नाही, तर इथे उत्तर काय आपलं, गुलमोहर एकलिंगी फुल काय, तर इथे नाही आहे। त्यानंतर 4 पाहायचं, तर सौर कुकरमध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी काय, तर आरसे हे वापरत असतात। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या इथे प्रश्न दिलेले आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, कोणतेही 5 प्रश्न इथे सोडवायचे आहेत। त्यामध्ये सर्वात जो पहिला प्रश्न, तर इथे काय बघायचं आहे, प्रदूषणावर मात करणे हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून द्याल, तर आपल्याला इथे हे पटवून द्यायचं आहे। ठीक आहे, इथे जे आपल्याला उत्तर दिलेलं आहे, तर उत्तर आपण व्यवस्थितपणे इथे वाचायचं आहे, व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आणि संपूर्ण उत्तर आपण व्यवस्थितपणे वाचायचं आहे। यानंतर इथे 2 बघायचं आहे, एका प्राणी संघातील प्राण्यांचे गुणधर्म दिले आहेत, ते अभ्यासावं, खाली दिलेल्या प्राण्यांची उत्तरे लिहायचे आहेत। जे आपल्या इथे प्राण्यांचे काही इथे गुणधर्म दिले आहेत, तर गुणधर्म काय दिले आहेत, ABCD आणि असे एकूण 4 आपल्याला इथे गुणधर्म दिलेले आहेत, तर हे गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। ठीक आहे, ते पाहिजे सर्वात पहिले काय प्रश्न विचारलेले आहेत, तर वरील गुणधर्म कोणत्या प्राणीसंघातील प्राण्यांमध्ये आढळून येतात, त्यानंतर प्राणीसंघातील प्राण्याचे एक उदाहरण द्या आणि प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीत कोणता आधारभूत मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण करता येईल। ठीक आहे, तर इथे आधारभूत मुद्द्यांच्या आधारे आपल्याला वर्गीकरण करायचे आहेत। 1, 2 आणि 3 येथे एकूण आपल्याला काय उत्तर दिले, तर ते व्यवस्थितपणे वाचायचे आहेत आपण। त्यानंतर इथे पाहिजे तर शेजारील आकृती, तर शेजारील आकृतीमध्ये कोणती उपचार पद्धती दर्शवण्यात आलेली आहे आणि 2 या उपचार पद्धतीचा कोणता आपण फायदा इथे घेऊ शकतो, दोघंही प्रश्नांची आपण व्यवस्थितपणे इथे उत्तरे लिहायची आहेत। यानंतर इथे 4 बघायचं आहे, जैवतंत्रज्ञान जसे उपयोगी आहेत तसेच काही प्रमाणात हानिकारक आहे याविषयी तुलनात्मक दृष्टीने मत मांडायचे आहे, तर याचे फायदे आणि तोटे लिहायचे आहे। जैवतंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही आपल्याला इथे सांगायचे आहे। त्यानंतर तुमच्या शाळेमध्ये आपत्तीपूर्व व्यवस्थापनासाठी कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून घ्याल, जसे की जर आपल्या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती आली, तर ती कोणकोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते आणि त्यासाठी
आपल्यासाठी उपाय म्हणून काय काय साहित्य आहे ते आपल्याला इथे तपासायचे आहे. यानंतर इथे चार पायचे आहे. खाली दिलेल्या विद्युत घंटेची गटांची जोडणी अभ्यासायची. ठीक आहे, इथे दोन प्रकारची विद्युत घटांची जोडणी दिलेली आहे आणि याचं आपल्या इथे उत्तर आहे. इथे सर्वात पहिले आपण दिले तर ते उत्तर आपण व्यवस्थितपणे वाचायचं आहे, त्यांचा फायदा काय आणि तोटा काय. यानंतर चार इथे पाहायचे, पहिलं चित्र आणि दुसरं चित्र हे ज्या दोन आहेत त्या आकृती दिल्या आहेत, तर त्या आकृती आपण ते वाचायचे आहे. आणि यांचं नाव काय, तर ए आहे पुनर्चक्रीकरण आणि बी आहे पाणी. तर यांच्या भूमिका आपल्याला स्पष्ट करून सांगायच्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक तीन, खाली दिलेले प्रश्न सोडवायचे आहेत कोणते. यामध्ये पाच प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. त्यामुळे सर्वात पहिलं पाहिजे, सजीवांमध्ये व्याध झालेला आहे पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी अवयवांना काय म्हणतात. मानवी शरीरातील अशी इंद्रिय कोणती, इतर प्राण्यांमध्ये हीच इंद्रिया त्यांना कशी उपयोगी पडतात, तर हे आपल्या इथे सांगायचं आहेत. ठीक आहे, तर कोणते इंद्रिय की जे मानवी शरीरामध्ये आहेत पण मात्र त्यांना त्यांचा अजिबात उपयोग होत नाहीत, आणि हेच इंद्रिय इतर सजीवांमध्ये आहेत पण मात्र त्यांचा त्यांना उपयोग होतो, ते आपल्याला इथे सांगायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक तीन, यामध्ये पाहिजे पहिला, दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी होणार हे दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते हे विधान सहकारण स्पष्ट करायचं आहे. तर कोणताही मुलगा होईल किंवा मुलगी होईल तर हे कशावर अवलंबून असते, तर हे पुरुषावर अवलंबून असते, हे आपल्या इथे स्पष्ट करून सांगायचं आहे एकूण तीन गुणांसाठी. यानंतर पुढील प्रश्न, तर यामध्ये पाहिजे जो आपल्या इथे उत्तरं दिली तर हा व्यवस्थितपणे आपण वाचायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला जे प्रश्न दिले तर ते प्रश्न वाचायचे आणि त्यांच्या इथे उत्तरे लिहायचे आहेत. यानंतर चार पाहिजे, प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत. ठीक आहे, तर प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशाप्रकारे बदलल्या आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. जे आपल्या इथे उत्तर दिले तर उत्तर व्यवस्थितपणे आपण वाचायचं आहे. यानंतर पाच आहे, इथे बघायचं व्यसनाधीनता काय आपल्याला स्पष्ट करायचं व्यसनाधीनता. यानंतर खाली चित्रात तुम्हाला कोणती विकृती दिसेल आणि यातून तुम्ही काय सामाजिक संदेश द्याल. तर इथे जे चित्र बघितलं तर या चित्रामध्ये आपल्याला कशा प्रकारची विकृती दिसते आणि याविषयी आपण काय संदेश द्याल ते आपण इथे सांगायचं. यानंतर इथे सात बघायचे, सर्वसामान्यांच्या दृष्टीने आपत्तीचे संदेशशील भाग कोणते ते थोडक्यात विशद करायचे आहे आणि त्याचे उत्तर दिले तर व्यवस्थितपणे आपण वाचायचं आहे. त्यानंतर खाली आपला ओघतख्ता पूर्ण करायला सांगितलं तर ओघतख्ता पूर्ण करायचा आहे आणि याचं उत्तर आपण लिहायचं आहे. यानंतर पुढील तर आम्हाला आपला जे सूक्ष्म दिसतो तर याविषयी आपल्याला इथे उत्तरे लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आणि आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब